असता मागच्या पिढीला आपण पाहिलेला आहे एममीटर, आज आपण पाहणार आहोत होल्ट मीटर। ठीक आहे, आता होल्ट मीटर जे आहे तुम्हाला माहिती आहे की होल्ट मीटर कशासाठी वापरतात, कशासाठी वापरतात, टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स। होल्ट मीटर इज यूज, होल्ट मीटर इज यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स। पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज, समजलं की नाही। ज्या दोन पॉईंट मध्ये आपल्याला व्होल्टेज मोजायचं आहे त्या दोन पॉईंट मध्ये होल्ट मीटर हे पॅरलल मध्ये कनेक्ट करतात। समजा हे रेजिस्टन्स आहे, ह्या दोन पॉईंट्स आहे ए आणि बी, असा करंट पास होते आहे, हा आर रेजिस्टन्स आहे, यामध्ये आपल्याला होल्ट मीटर असं जोडावं लागेल आणि यामध्ये आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मोजता येईल। पोटेन्शियल होल्ट मीटर इज यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स, टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स। इट इज कनेक्टेड, होल्ट मीटर कशामध्ये जोडतात, पॅरल मध्ये, कनेक्टेड इन पॅरल टू रेजिस्टन्स इन पॅरल। टू रेजिस्टन्स होल्ट मीटर इज यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स, इट इज कनेक्टेड इन पॅरल टू रेजिस्टन्स। हे झालं समजा होल्ट मीटरचा यूज आणि कनेक्शन। आता गॅल्व्हनोमीटर, गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्शन आपण होल्ट मीटर मध्ये करतो, समजले। तर त्यासाठी आपल्याला काय काय मॉडिफिकेशन आवश्यक आहे, मॉडिफिकेशन रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट एमसीजी इनटू होल्ट मीटर। मॉडिफिकेशन डायरेक्ट आपण गॅल्व्हनोमीटरच्या सहाय्याने होल्ट मीटर, डायरेक्ट गॅल्व्हनोमीटरच्या सहाय्याने आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकत नाही। आपल्याला जर पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा असेल या दोन पॉईंट मधला, समजा या पॉईंट बी मधला आर रेजिस्टन्स आहे करंट आणि आपण होल्ट मीटरने मोजतो अकॉर्डिंग टू ओम्सला व्ही इज इक्वल टू आय आर, डायरेक्ट गॅल्व्हनोमीटरने मोजू शकत नाही आपण। आपल्याला हा जो गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स आहे तो वाढवायला लागतो, तो काय करावा लागतो, आपल्याला वाढवायला लागतो। पहिला आपल्याला काय करावं लागेल, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, ऑफ गॅल्व्हनोमीटर शुड बी व्हेरी हाय। हे मॉडिफिकेशन करावं लागतं आपल्याला पहिले, म्हणजे आपल्याला जर गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्शन जर होल्ट मीटर मध्ये करायचं असेल तर गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स आपल्याला वाढवावा लागेल। दोन नंबर, अगर गॅल्व्हनोमीटर से आपण डायरेक्ट अगर व्होल्टेज मेजर करते है तो उसकी जो कॅपॅसिटी है, व्होल्टेज कॅपॅसिटी वो कम होती, म्हणजे समजा 1 व्होल्ट 2 व्होल्ट पर्यंत आपल्याला मोजून आले, तुम्हाला समजा 100 व्होल्ट मोजायचं असेल तर तो मॉडिफिकेशन करणं आवश्यक आहे। गॅल्व्हनोमीटरच्या सहाय्याने आपण जास्त व्होल्टेज मोजू शकत नाही, व्होल्टेज कॅपॅसिटी आपल्याला वाढवण्याकरिता मॉडिफिकेशन करणे आवश्यक आहे। द व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी, कॅपॅसिटी म्हणजे रेंज, कॅपॅसिटी म्हणजे रेंज, ही वाढवा लागतं आपल्याला, शुड बी इन्क्रीजेस, शुड बी इन्क्रीज, ती वाढवावी लागते टू डिझायर्ड व्हॅल्यू। जास्तीत जास्त व्होल्टेज आपल्याला मोजता आलं पाहिजे, समजलं ना। हे दुसरं मॉडिफिकेशन। तिसरं, आपण जर गॅल्व्हनोमीटरच्या सहाय्याने
डायरेक्ट जर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्याचा प्रयत्न केला, जास्त पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, ते गॅल्व्हनोमीटर डॅमेज होऊन जाईल. म्हणून त्याला आपल्याला डॅमेज होण्यापासून जर वाचवायचं असेल तर आपल्याला गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्शन व्होल्ट मीटर मध्ये करावं लागते, मॉडिफिकेशन काहीतरी करावं लागते. समजलं? इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम डॅमेज, प्रोटेक्टेड फ्रॉम डॅमेज. म्हणजे जास्त जर पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मोजायचं असेल तर ते डॅमेज सुद्धा होऊ शकते, म्हणून त्याला आपल्याला वाचवायचे आहे. तर हे तीन मॉडिफिकेशन आपल्याला करायचे आहे. ठीक आहे, आता आपण ऍक्च्युली व्होल्ट मीटर करून घ्या. व्होल्ट मीटर हा 3 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला कशी देऊ शकतो. प्रश्न कसा येईल, हाऊ गॅल्व्हनोमीटर म्हणजे एमसीजी कन्व्हर्टेड इंटू व्होल्ट मीटर, हा 3 मार्काचा प्रश्न तुम्हाला पैसे विचारू शकतात. व्होल्ट मीटर तर याच्यामध्ये कसं आहे, हा गॅल्व्हनोमीटर आणि गॅल्व्हनोमीटरला सिरीज रेजिस्टन्स जोडतात. हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ गॅल्व्हनोमीटर, देन धिस कॉम्बिनेशन इज कॉल्ड एज ए व्होल्ट मीटर. जसं आपण मागच्या पेटा बोलायला एम मीटर, गॅम मीटरचे उलट. एम मीटर मध्ये काय केलं, आपण कमी किमतीचा रेजिस्टन्स हा पॅरल मध्ये जोडला होता गॅल्व्हनोमीटरला, देन दॅट कन इंटू एम मीटर. याचे उलट, जास्त किमतीचा रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडतात गॅल्व्हनोमीटरला, या सिरीज कॉम्बिनेशनला म्हणतात व्होल्ट मीटर. आपण पहिलाच पॉइंट लिहिला, इफेक्ट रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर शुड बी इन्क्रीजेस. सिरीज मध्ये जोडल्यामुळे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स वाढवला. आपण समजलं की नाही, या कॉम्बिनेशनला म्हणतात व्होल्ट मीटर, याला व्होल्ट मीटर म्हणतात. व्हीआरएनचं व्होल्ट मीटर आपण तयार केलेलं आहे. आयजी म्हणजे करंट पासिंग टू गॅल्व्हनोमीटर, सेम करंट यामधून पास होईल, सेम करंट यामधून पास होईल. समजलं की नाही, व्ही या व्होल्ट मीटर आपण तयार केलेलं आहे. व्हीआरएनचं व्होल्ट मीटर आपण तयार केलेलं आहे. व्हीजी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हनोमीटर, व्हीआर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स. तर डायग्राम काढून घे. असा क्वेश्चन तुम्हाला पैसे देऊ शकतो, हाऊ एमसीजी कन्व्हर्ट टू व्होल्ट मीटर 3 मार्काचा. तर डायग्राम काढून घ्या. गॅल्व्हनोमीटर कन्व्हर्टेड इंटू व्होल्ट मीटर बाय कनेक्टिंग हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इन सिरीज विथ गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर कन्व्हर्टेड इंटू व्होल्ट मीटर बाय कनेक्टिंग हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इन सिरीज विथ गॅल्व्हनोमीटर. समजलं ना, जास्त किमतीचा रेजिस्टन्स हा सिरीज मध्ये जोडल्यानंतर गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्शन आपण व्होल्ट मीटर मध्ये करू शकतो. लेड कॅपिटल जी बी रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, आर एस काय पकडलं आपण, आर एस बी हाय व्हॅल्यू ऑफ सिरीज रेजिस्टन्स. जास्त किमती 2000-3000 अशा किमतीचा रेजिस्टन्स आपण सिरीज मध्ये जोडला. हे वाक्य फार महत्वाचं आहे. गॅल्व्हनोमीटर कन्व्हर्टेड इंटू व्होल्ट मीटर बाय कनेक्टिंग हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इन सिरीज विथ गॅल्व्हनोमीटर.
कैपिटल जी बी द रेजिस्टेंस ऑफ डायनामीटर, आर एस बी द हाई वैल्यू ऑफ सीरीज रेजिस्टेंस। ठीक है, त्याच्यानंतर आईजी का है आईजीबी, करंट फ्लोइंग थ्रू गैल्वेनोमीटर, करंट फ्लोइंग थ्रू गैल्वेनोमीटर। ठीक है, व्ही म्हणजे काय, रेंज, व्ही रेंज आपण व्होल्ट मीटर तयार करतोय की नाही, किंवा मग पीडी व्हॉइस टू बी मेजर असं लिहितो, व्हॉइस व्हॉइस टू बी मेजर, जे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे तो व्ही आहे, पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा व्ही। ठीक आहे, डायग्राम समजली तुम्हाला, ह्या क्वांटिटी लक्षात आल्या। त्याच्यानंतर पाहतो व्ही इज इक्वल टू काय, मग व्ही इज इक्वल टू दोन सिरीज मध्ये आहे ना, दोन पीडीचे ऍडिशन, पीडी अक्रॉस गॅलोनोमीटर प्लस पीडी अक्रॉस रेजिस्टन्स, व्ही इज इक्वल टू व्हीजी प्लस व्हीआर, व्ही इज इक्वल टू व्हीजी प्लस व्हीआर। कारण सिरीज मध्ये पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे सेम करंट पासेस बट पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट। चला नंतर व्ही इज इक्वल टू इथं वापरलो ओम्स लॉ वापर, पोटेन्शियल डिफरन्स काय, मग करंट इंटू रेजिस्टन्स प्लस करंट इंटू रेजिस्टन्स, यामधून करंट कोणता पास होत आहे, सेम करंट पास होत आहे कारण सिरीज कॉम्बिनेशन आहे। ठीक आहे, आता डायग्रामचं काम संपलं, इज इक्वल टू आयजी कॉमन काढा, जी प्लस आर एस, देअरफोर व्ही अपॉन आयजी इज इक्वल टू जी प्लस आर एस, इथून काय आर एस ची किंमत काढायची आपल्याला, आर एस इज इक्वल टू व्ही अपॉन आयजी मायनस जी, हा झाला रजिस्टरचा फॉर्म्युला। जसं आपण शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काढला होता एस इज इक्वल टू आयजी अपॉन आय मायनस आयजी इंटू जी, तसा बाय कनेक्टिंग दिस व्हॅल्यू ऑफ सिरीज रेजिस्टन्स अँड स्केल इज कॅलिब्रेटेड इन व्होल्ट मीटर, व्होल्ट मध्ये आपल्याला स्केल काढावं लागेल, जी गॅल्व्हेनोमीटरची स्केल आहे ना ते व्होल्ट मध्ये, वन व्होल्ट टू व्होल्ट थ्री व्होल्ट, देन व्होल्ट गॅल्व्हेनोमीटर कन्व्हर्टेड इंटू व्होल्ट मीटर। पहा मॅथमॅटिकल पार्ट लक्षात आला, व्ही म्हणजे रेंज, व्हॉइस टू बी मेजर, जे पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मोजायचं आहे ते व्ही, आयजी इंटू जी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हेनोमीटर, आयजी इंटू आय म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस सिरीज रेजिस्टन्स, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ आयजी आपण कॉमन काढला आयजी कडे आणला, आर एस इज इक्वल टू व्ही अपॉन आयजी मायनस जी। त्याच्यानंतर दिस इज रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ सिरीज रेजिस्टन्स। ठीक आहे, आणि स्केल अँड स्केल इज कॅलिब्रेटेड, स्केल कशामध्ये आणायची आपल्याला, होल्ड मध्ये, कॅलिब्रेटेड इंटू होल्ड, होल्ड वन होल्ड टू होल्ड थ्री होल्ड अशा पद्धतीनं, म्हणजे मिली होल्ड, मिली होल्ड मीटर तर मिली होल्ड मध्ये, तर गॅल्व्हेनोमीटर कन्वर्ट इंटू होल्ड मीटर। क्वेश्चन संपला, हा 3 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत येऊ शकतो, हाऊ गॅल्व्हेनोमीटर कन्व्हर्टेड इंटू व्होल्ट मीटर, डायग्राम काढायची, ते वाक्य लिहायचं आणि डायग्राम आपण हा मॅथमॅटिकल पहा आणि फॉर्म्युला काढायचा, प्रॉब्लेम घेता फॉर्म्युला महत्वाचा, आर एस इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी। ठीक आहे, चला नंतर आता आपल्याला रेंज, रेंजचा फॉर्म्युला, रेंज वाढायची, रेंज वेन म्हणजे समजा पहिले व्होल्ट मीटर तयार केलं तुम्ही 10 व्होल्टचं, आता तुम्हाला तयार करायचं 100 व्होल्टचं, म्हणजे किती वेन वाढवलेली आहे तुम्ही 10 ना, वेन म्हणजे यल, यल म्हणजे वेन, 10 पटीनं तुम्हाला वेन वाढवलेली आहे तुम्ही। आता वेनचा फॉर्म्युला काय, जसा वेनचा फॉर्म्युला आपण एममीटर मध्ये सुद्धा काढला होता जी अपॉन एन मायनस वन, तसा तो वेन आहे। ठीक आहे, व्ही जी नाव
म्हणजे आता वेनचं विचारत होतं इक्वेशन बद्दल लिहिणं आवश्यक आहे तुम्हाला त्याच्या कंटिन्यू देण्यानंतर नाव व्हीजी व्हीजी म्हणजे काय पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅमा मीटर आयजी इंटू कॅपिटल जी आयजी इंटू कॅपिटल जी तर आपल्याला तो फॉर्म्युला देखो आर एस इज इक्वल टू काय फॉर्म्युला व्ही अपॉन आयजी मायनस जी तर इथे काय करा तुम्ही याला व्ही कॅपिटल जी ने मल्टिप्लाय करा आयजी इंटू कॅपिटल जी ने मल्टिप्लाय करा मायनस जी म्हणजे बाबा कॅपिटल जी डिवाइड बाय कॅपिटल जी आर एस इज इक्वल टू काय मग व्ही अपॉन जी आयजी इंटू कॅपिटल जी म्हणजे व्ही जी मायनस कॅपिटल जी ठीक आहे समजून आला का तुम्हाला दिस इज द व्हॅल्यू ऑफ सिरीज रेजिस्टन्स याला कॅपिटल जी ने मल्टिप्लाय केलं कॅपिटल जी ने डिवाइड केलं ही जी किंमत आहे आयजी इंटू कॅपिटल जी दॅट इज द व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज अक्रॉस गॅलनोमीटर इथपर्यंत स्टेप आली आपली आता ही जी स्टेप आहे या स्टेप तुमच्या लक्षात आलं असेल नाउ पुटिंग एन इज इक्वल टू व्ही अपॉन व्ही जी एन म्हणजे व्हेंच याला व्हेंच मल्टीप्लाइंग फॅक्टर म्हणतात मल्टीप्लाइंग फॅक्टर याला व्हेंच मल्टीप्लाइंग फॅक्टर म्हणजे काय व्हेंच म्हणतात टोटल अपॉन व्होल्टेज अक्रॉस गॅलनोमीटर किंमत ठेवून द्या देखो आर एस इज इक्वल टू एन जी मायनस जी म्हणजेच जी कॉमन काढा एन मायनस वन हा व्हेंचा फॉर्म्युला तयार झाला ठीक आहे आता शेवटचा पार्ट फंक्शन ऑफ सिरीज रेजिस्टन्स फंक्शन ऑफ सिरीज रेजिस्टन्स आर एस जो आपण सिरीज अशी जोडलेला आहे जो आपण सिरीज अशी जोडलेला आहे त्याचं फंक्शन काय हा जो आपण सिरीजशी जोडलेला आहे आपण त्याचं फंक्शन काय काय असेल फंक्शन सांगा बा काय केलं आपण सिरीज मध्ये जोडल्यामुळे रेजिस्टन्स वाढलेलं काय केलेलं आपण रेजिस्टन्स इट इन्क्रीजेस द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इट इन्क्रीजेस द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ व्होल्ट मीटर आपण व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स वाढवलेला आहे आणि ऍक्च्युअली कसं आहे की आयडियल व्होल्ट मीटर ह्या इनफायनाईट रेजिस्टन्स जसं आपण पाहिलं होतं आयडियल अॅमीटर या झिरो रेजिस्टन्स तसं आयडियल व्होल्ट मीटर या इनफायनाईट रेजिस्टन्स हे पहिलं फंक्शन सेकंड नंबर तर याच्यामध्ये कसं आहे ही जी आपण याची प्रॉपर किंमत टाकली आपण ज्या किमतीत आपल्याला व्होल्ट मीटर पाहिजे त्या किमतीत आपण व्होल्ट मीटर तयार करू शकतो या किमतीवर तुम्हाला आठवत असेल मी अॅमीटर मध्ये काय सांगत होतो शंट रेझिस्टन्सची किंमत जेवढी तुम्ही कमी ठेवसाल तेवढी त्याची रेंज वाढेल याच्या उलटा इथं या सिरीज रेझिस्टन्सची जेवढी किंमत तुम्ही जास्त ठेवसाल तेवढी त्याची रेंज वाढेल तुम्ही काय वाढेल व्हेंज वाढेल वही प्रॉपर व्हॅल्यू ऑफ सिरीज रेजिस्टन्स प्रॉपर व्हॅल्यू ऑफ सिरीज रेजिस्टन्स वही प्रॉपर व्हॅल्यू ऑफ सिरीज रेजिस्टन्स गॅलनोमीटर कॅन बी modified
टू डिझायर्ड व्हॅल्यू. याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता इन्क्रीजिंग व्हॅल्यू ऑफ सिरीज रेजिस्टन्स इन्क्रीजेस रेंज ऑफ व्होल्टमीटर. ही व्हॅल्यू जेवढी तुम्ही वाढवसाल, समजा हे 10 व्होल्ट आहे आणि 100 व्होल्ट आहे, तुम्हाला मी प्रश्न विचारला की सिरीज रेजिस्टन्स कोणत्या केसमध्ये जास्त होतं, या केसमध्ये जास्त याच्या उलट आहे. कशाच्या उलट? अॅमीटरच्या. समजलं ना? रेंज जेवढी तुम्ही जास्त ठेवसाल, रेंज जर तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्हाला सिरीज रेजिस्टन्सची किंमत जास्त ठेवावी लागेल. हे फंक्शन ऑफ सिरीज रेजिस्टन्स दोन नंबर झाला. आता तिसरा नंबर कसा आहे की हे रेजिस्टन्सची व्होल्टमीटरची रेजिस्टन्स वाढवल्यामुळे तो जास्तीत जास्त पोटेन्शियल डिफरन्स मेजर करू शकतो विदाउट एनी डॅमेज. इट प्रोटेक्टेड फ्रॉम डॅमेज. आपण त्याला प्रोटेक्ट केलेला आहे. इट प्रोटेक्टेड फ्रॉम डॅमेज. इट कॅन मेजर किंवा इट कॅन मेजर हाय व्हॅल्यू ऑफ पीडी विदाउट डॅमेज. म्हणू आपण विदाउट डॅमेज. ठीक आहे. तर हे झालं आपलं फंक्शन ऑफ सिरीज रेजिस्टन्स. फंक्शन ऑफ सिरीज रेजिस्टन्स. तर व्होल्ट मीटर कम्प्लीट झालेलं आपलं. व्होल्ट मीटर एम मीटर. व्होल्ट मीटरचा ऍक्च्युअली इन्फायनाईट रेजिस्टन्स असतो, एम मीटरचा झिरो रेजिस्टन्स असायला पाहिजे. एम मीटर मध्ये काय शिकलो आपण? कमी किमतीचा शंट रेजिस्टन्स जर पॅड मध्ये जोडला गॅलना मीटरला तर गॅलना मीटर हे एम मीटर मध्ये कन्वर्ट होते. याच्या उलट जास्त किमतीचा जर आपण रेजिस्टन्स हा सिरीज मध्ये जोडला गॅलना मीटरला तर गॅलना मीटरचं कन्वर्शन हे व्होल्ट मीटर होते. तर दिस इज नोन एज व्होल्ट मीटर.